महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असून वाहतूक नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून रस्ता सुरक्षा अभियान हे सप्ताहापुरतेच मर्यादित न राहता लोक चळवळ व्हावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले चौतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सार्वजनिक बांधकाम मंडळ परिवहन विभाग शहर व ग्रामीण पोलीस विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात येत असून ते, ते सतरा जानेवारीपर्यंत चालणार आहे नियोजन भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण हिम्मतराव जाधव निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर आणि अमरसिंह गवारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चिटणीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अन्य शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी मोटर ड्रायव्हिंग स्कूल ऑटोरिक्षा संघटना पीयूसी सेंटर यांचे प्रतिनिधी नागरिक विद्यार्थी उपस्थित होते